धनगर उन्नती मंडळ व हटकर समाज प्रगती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 8 जोडपी विवाहबद्ध झाली. दुपारी 12 वाजेच्या मुहूर्तावर 8 जोडप्यांवर अक्षता पडल्या होत्या. या नवविवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी खान्देश विकास आघाडीचे नेते नितीन लड्डा व LCB पोलीस स्टेशनचे PI सुनील कुराडे, उपमहापौर गणेश सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या विवाह सोहळ्याला आहे रुखवत व इतर विविध कार्यांची स्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. जळगावच्या हटकर समाज मंगल कार्यालय येथे धनगर समाज उन्नती मंडळ व हटकर समाज प्रगती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 8 जोडपी विवाहबद्ध झाली. या सामूहिक विवाह सोहळ्यात दुपारी 12 वाजेच्या मुहूर्तावर 8 जोडप्यांवर अक्षता पडल्यात. या निमित्ताने लक्ष भोजनही झालंय. हटकर समाज मंगल कार्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात नेटक्या स्वरूपात हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालाय. विवाह सोहळ्यापूर्वी सकाळपासून हटकर समाज मंगल कार्यालय प्रांगणात लगीन घाई दिसत होती. संध्याकाळपर्यंत सुमारे 10,000 वऱ्हाडी मंडळींनी येथे भोजनाचा आस्वाद घेतलाय. आहेर रुखवत व इतर विविध कार्याची स्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था या सामूहिक विवाह सोहळ्यात पाहावयास मिळाली आहे. हटकर समाज उन्नती मंडळ व हटकर समाज प्रगती मंडळ आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा ज्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे, आमचे माजी महापौर सदाशिवरावजी ढेकळे व त्यांचे सर्व सहकारी, समाजाच्या आर्थिक बाबींचा सगळा विचार करून सामूहिक विवाह ही संकल्पना रुजवण्याचा आणि ती यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 15 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत आणि आज त्याचं फलित की आज दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. अत्यंत चांगल्या पद्धतीने हा सामूहिक विवाह सोहळा पार पडत असतो, जेणेकरून समाज बांधवांवरती मोठ्या प्रमाणावरती आर्थिक ताण न पडता समाज बांधवांचं आपल्या वर्गणीतनं हा सोहळा आयोजित करता मी ढेके साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना व नववर्गवधूंना आशीर्वाद देण्याच्या दृष्टिकोनातून आज उपस्थित झालेलो आहे. निश्चितपणे हा कार्य त्यांचं सदैव अशाच पद्धतीने सुरू राहावं अशीच ईश्वरजीने प्रार्थना करूया.